रूपभवानी मंदिरात दिवसेंदिवस गर्दी वाढत असून पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भक्तांची रेलचेल दिसून येत आहे। भवानी पेठेतील रूपा भवानी मंदिरामध्ये नवरात्रानिमित्त देवीचं दर्शन घेण्यासाठी महिला भक्तांची गर्दी वाढत असून परिसर महिला भक्तांनी फुलून गेला आहे। देवीस येणारे भक्त हे विशेषतः महिला असल्यानं चोरीच्या घटना अथवा महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडू नये यासाठी परिसरामध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्रतिपाळ्यामध्ये 100 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। घटस्थापनेपासून अगदी पौर्णिमेपर्यंत मंदिरामध्ये चालणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांची मंदिर समितीचे पुजारी सुनील मसरे यांनी अधिक माहिती दिली। आज पंचमी, माझं नाव सुनील रामकुमार मसरे। आज पाचवी माळ, आज सकाळी सकाळी अलंकार देवीची अलंकार पूजा झाली आणि आता 4:30 वाजता कुंकुम अर्चनाची बाया, जवळजवळ 400 ते 500 बायाचं कुंकुम अर्चना कार्यक्रम असा प्रोग्राम वर्षाला, नंतर संध्याकाळी नित्योपचार पूजा आणि रात्री छबिना निघतो। दररोज मंदिरात पूजापाठ, नित्योपचार, मंगळवारी दहीहंडी अभिषेक, दसऱ्या दिवशी पालखी सोहळा आणि पौर्णिमेस छबिना मिरवणूक असे पारंपरिक धार्मिक कार्यक्रम होणार असून शनिवारी सायंकाळी कुंकुमार्जन कार्यक्रम झाला।